बऱ्याच प्राण्यांना निवाऱ्याची गरज असते, परंतु काही प्राणी स्वतः निवारा तयार करतात, काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच करत नाही, काहीच खटपट करत नाही. ते काय करतात, परिसरातील सोयीची जागा निवाऱ्यासाठी निवडतात. काही कबुतरे आणि पारवे जंगलात राहतात, काही उंच कड्यांच्या छोट्या छोट्या कपारीत राहतात, तर काही कबुतरे आणि पारवे हे माणसाच्या वस्तीतसुद्धा राहतात. ते काय करतात, भिंतीतील खबदाडींमध्ये स्वतःचा निवारा शोधतात आणि तिथे राहतात. वाघ, बिबटे, तरस, सिंह हे डोंगराच्या गुहेमध्ये राहतात. काही प्रकारचे वटवागळे तुम्ही बघितले असतील, काही उंच झाडावर राहतात, तर काही प्रकारची वटवागळे हे गुहेमध्ये सुद्धा राहतात, किंवा बंद इमारतीमध्ये, जुन्या पडक्या ओसाड इमारतीमध्ये ते वटवागळे राहतात. म्हणजे हे प्राणी काय करतात, हे प्राणी आणि पक्षी आयता निवारा शोधतात. परिसरामध्ये सोयीच्या ठिकाणी ते जो निवारा त्यांना मिळेल आयता, तिथे ते राहतात. तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का, नाग वारुळात राहतो असे म्हणतात, परंतु विद्यार्थी मित्रांनो ते खरे नाही. वारुळ हे मुंग्यांचं घर आहे, मुंग्या वारुळ बनवतात, नाग बनवत नाही, नाग बिळात राहतो.